आरोग्य जागृती Oh,
सुरू कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्याबद्दल मी डॉक्टर साहेब आणि त्यांची टीम सगळ्यांचं स्वागत करतो. आणि खास करून हे समाज जागृतीचं जे काम आहे, फक्त आरोग्य जागृती नाही तर समाज जागृती पण आहे. समाजाला जागृत करणं हेच खूप महत्वाचं आहे. नेमकं काय होतं हेच लोकांना कळत नाही. आता आपण बघतोय की डॉक्टर साहेब कॅन्सरच्या बाबतीत खूप मोठं काम करतात. मी डॉक्टर साहेबांना विनंती करेन की आपली संस्था जर करत असेल तर आपण एक आमच्या डायरेक्टर ऑफिसला एक प्रपोजल सबमिट करावं की जे आरोग्य जागृतीचं काम आपल्या मार्फत होतंय, तर हे पहिल्यांदा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 100% शाळांमध्ये कसं करता येईल, आणि त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये कसं, महाराष्ट्रामध्ये कसं करता येईल, हे पण आपल्याला करता येईल. ते प्रपोजल आपण सबमिट केलं तर खूप चांगलं होईल. मला वाटतं की पहिली स्टेज असेल की बघा, कुठलाही पोस्ट असेल, कॅन्सर असेल, ते पहिल्या प्रायमरी स्टेजला जर डिटेक्ट झाला तर माणसाला ते खूप उपयोगी होईल असं मला वाटतं. आणि हे जे वेगवेगळ्या थेरपीज आपण दिलेल्या आहेत ते पण सगळ्या लोकांना महत्वाचं आहे. फक्त मला वाटतं की प्रचार आणि प्रसार प्रत्येक गोष्टीचा होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. माणूस चुकतो याचं कारण आहे की माणूस अज्ञानामुळे चुकतो, की मला एखादी गोष्ट माहीत नाही म्हणून ती गोष्ट पुढे होऊन जाते, म्हणजे तो चूक होते. तर मला वाटतं या गोष्टी प्रायमरी स्टेजवर, शाळा स्तरावरती आणि शिक्षकामध्ये आणि गावामध्ये जर ह्या झाल्या तर तुम्ही बघितलं असेल की शिक्षण विभाग हा असा विभाग आहे की शासनाची कुठली योजना पेन जाते पहिल्यांदा ती शिक्षण विभागामार्फतच राबवली जाते, जेणेकरून ही मुलामध्ये जाते आणि मुलाकडून पालकाकडे जाते, आई वडिलाकडे जाते. तर मला वाटतं ही सगळ्या योजना ज्या आपल्या आहेत त्या आमच्या ज्या वर्कशॉप होतात, वर्षभरामध्ये नाही म्हटलं तरी आमच्याकडे पण 1 लाखाच्या जवळपास वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये असं नंबर ऑफ टीचर्स बघितलं 1 लाख मिळायला शिक्षक 1 लाखाच्या प्रमाणामध्ये येतात. तर मला वाटतं छोटे छोटे आपलं 15-20 मिनिटाचं प्रेझेंटेशन असेल, काही माहिती असेल, तर अशा कार्यक्रमामध्ये तुम्ही जरी आमच्या सोबत सामील झाला तर हा प्रचार आणि प्रसार आरोग्य जागृती जे करतंय ते खाली समाजापर्यंत पोहोचेल, लोकांपर्यंत पोहोचेल अशी माझी धारणा आहे. मला वाटतं की हे काम मोठं काम आहे. आपण सगळे मिळून घेऊन जाऊया. म्हणजे सरासरी मोठे पत्रकार आपल्या सोबत आहेत, खूप अनुभवी आहेत. आपण सगळे एक चेन बनवूया आणि ही चेन समाजापर्यंत आजपर्यंत देण्याची गरज आहे. अंगणवाडी पण आमच्या सोबत काम करते, सध्या अंगणवाडी सेविका पण आमच्या सोबत काम करतात, तर त्या सगळ्यापर्यंत हे आपल्याला काम नेता येईल असं मला वाटतं. म्हणजे अंगणवाडी पासून ते 12वीपर्यंत जेवढे शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, शाळा असतील, अंगणवाडी असतील, या सगळ्यापर्यंत आपलं हे मोठं काम आपल्याला नेता येईल. आणि आपल्याला हे प्रचार आणि प्रसार जो आहे की बाबा इथं हे चालतंय हे सुद्धा लोकांना कळायला पाहिजे की तुम्ही एवढ्या 4 थेरपी करताय, मात्र कुठं आहे ते अवेलेबल लोकांना माहित नाही. तुम्हाला वाटतं हा प्रचार आणि प्रसार पण आपल्या माध्यमातून होईल. आपण हा कार्यक्रम आयोजित केला त्यानिमित्तानं वेगवेगळ्या जिल्ह्यात मला वाटतं संस्थांचे प्रतिनिधी, एनजीओचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. मला वाटतं हे काम पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. आणि एनजीओची गरज सांगू का, शासनासोबत एक वेगळं डायापासनं त्या प्लॅटफॉर्मवरती येणं आणि सोबत काम करणं अत्यंत महत्वाचं आहे. आम्हाला सुद्धा आपल्यासारख्या चांगल्या एनजीओची गरज आहे जे की आरोग्याचं पण काम करेल आणि शिक्षणाचं काम करेल. मला वाटतं महत्वाच्या 2 गोष्टी समाजामध्ये, एक आहे शिक्षण आणि दुसरं आहे आरोग्य. या दोन्ही गोष्टी बाबतीत आपण जर मिळून काम केलं तर खूप आपण काम पुढे घेऊन जाऊ शकतो आपल्या सगळ्यांना, आणि खास करून डॉक्टर साहेब आणि त्यांच्या की यांच्या जवळ काही असताना सुद्धा ते खूप दुर्मिळ दिसत होते. आता समुपदेशांनी मानसशास्त्र शोध आणि आणलेला बोलत होतो आणि या माणसाला मोठं केलं ना तर सगळ्याच गोष्टी कुठे जातात ना. त्याच्या शब्दामध्ये गोडवा आहे आपल्याला, तर गोडवा फार फार महत्वाचा आहे ना. हे डॉक्टर संकट उभे राहिले तर बरेच ते आता बरे होऊन जातील ना, परंतु आता त्यांनी पण आपल्या एनजीओचं सगळ्यात भावून घेतलेलं आहे. आता जे सगळं आलेलं की माझं एक स्वप्न होतं आणि स्वप्न आता या दृष्टीकोनातून साकार होते, आनंदाची गोष्ट आहे. आपल्याकडे आता सध्या जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी ज्या आहेत त्या त्रुटी त्या संदर्भात बोलणं फार आवश्यक आहे. जागतिक पातळीवरती आपण जेव्हा संपूर्ण वैद्यकीय व्यवसायामध्ये पाहतो तेव्हा वैद्यकीय व्यवसायामध्ये सगळे जे सगळे जे आहेत वैद्यकीय व्यवसाय हे पहिल्यांदा समुपदेशांना सगळ्यात जास्त महत्त्व देतात. आणि दुर्दैवाची भाग अशी आहे, बाप अशी आहे की महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये समुपदेशांसाठी अशी काही माणसं जोडलेली नाही आहेत. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर आपलं घाटीचं घ्यावं लागेल. घाटीचं मी फार चांगलं आवडता म्हणून मी 40 वर्षापासून त्या संस्थेमध्ये अप्रत्यक्षरित्या काम करतो. कोणी आधारी पडलं तर मी औरंगाबाद फक्त एकच सांगतो की माणसाला जर जायचं असेल पहिल्यांदा त्यांनी घाटीमध्ये जावं, कारण मी सगळं पाहिलेलं आहे. माझ्या एका मित्राचा आगगाडीने क्रश केलं होतं त्याला, माझा सहकारी होता तो, आणि त्याला रक्तमंबाळी एवढं झालं की त्याचा संपूर्ण पायापासून सगळं पोट कापलं गेलं होतं असं पुण्याच्या पुढे. आणि त्यांच्या सगळ्या मित्रमंडळींनी सांगितलं
काहीतरी सुट्टीचा दिवस होता आणि मला मी पुण्यामध्ये घास घालणार तीनची वेळ होती. थोड्याच एकत्र फोन आला की आली को ऍक्सिडेंट हो गया. मला सुरुवातीला काही वाटलं नाही की आली को ऍक्सिडेंट हो गया, क्योंकि अन्ना वैसा नहीं हुआ एक्सीडेंट. उसको रेलवे की जो पटरी है उसे बीच में जो है उसमें से रेलवे कम से कम उसको 2 किलोमीटर तक लेके गई और उसमें उस वक्त कुछ हुआ नहीं, मगर जब उसकी कील निकली हुई थी बाहर तो कील ने यहाँ से जो काटना शुरू कर दिया तो यहाँ तो उसको काटा और उसके बदन पूरे हम कपड़े डालकर उसको खून बंद कर दिया था. तेव्हापासून त्याची आधीपासून सगळ्या लोकांना सांगतोय की या माणसाला जगायचं जर असेल तर मृत्यूच्या दाढीमधून फक्त आणि औरंगाबाद मध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त दाटी जाऊ शकते. आणि हा माझा सगळा अनुभव आहे. घाटीमध्ये का होत का जात नाही लोक, घाटीमध्ये लोक जात नाही तर तिथे असणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी यांच्या हातामध्ये नाही, ते सरकारच्या माध्यमामधून सरकार त्याच्यासाठी प्रयत्न करते. आपली दुसरी चूक अशी आहे की आपण या संपूर्ण याच्यामध्ये समुपदेशन करत असताना आपल्या महत्वाची सगळी जी घटना होती आपल्या संपूर्ण देशामध्ये की सगळ्यामध्ये आपल्याकडे जी होती तर ही होती आपलं फॅमिली डॉक्टर संकल्पना. ही फॅमिली डॉक्टर संकल्पना आपल्यापासून दूर झाली किंवा आपण त्याच्यापासून दूर झालो आणि आपल्याला सगळं भोगावं लागतंय. कारण फॅमिली डॉक्टर मधला जो डॉक्टर होता त्याला सगळ्याच्या सगळे 15 असतील 20 असतील 40 असतील त्याचे सगळे आरोग्य माहिती होते आणि आरोग्याबरोबर कोणत्या माणसाला कुठला आजार आहे आणि कुठलं औषध द्यायचं हे माहिती होतं. तिसरी गोष्ट आहे आपण एकत्र कुटुंब पद्धतीपासून फार दूर गेलेलो आहे. आदर अशी याचा संबंध आहे की हे मानसशास्त्रज्ञ सर्कल होती. माझा थोडाफार जो अभ्यास आहे मानसशास्त्रा माझा विषय आवडीचा आहे खूप मोठ्या प्रमाणात. मला तुम्ही त्याचं सायकॉलॉजीचं स्पेलिंग विचार तर मला सांगता येणार नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे जन्मापासून मृत्यूपर्यंत मानसशास्त्र हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण त्या शास्त्रावरती बाकीच्या गोष्टी आधारित आहेत. मनुष्य असा का वागतो आणि मनुष्य असं का वागत नाही याला सगळं मानसशास्त्र आहे. मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून आज आपण सुरुवात केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. या सगळ्या गोष्टी करत असताना नेहमी त्याशी बोलत असताना काही गोष्टी आपल्याला माहिती नाही, कदाचित डॉक्टर्सना माहिती किंवा मला माहिती नाही आहे, पण ती माहिती करून देतो यांनी त्यांनी तुम्हाला. महाराष्ट्र शासनाची एक अशी योजना आहे, योजना म्हणण्यापेक्षा एक प्रयोग असा चालू असतो त्यांचा. त्यांनी सगळ्या शहरामध्ये एक कार्यालय उघडलेलं असतं आणि ते कार्यालय जे उघडतात ते वयाच्या 11 वर्षापासून पुढे जे काय असेल त्या मुलांची IQ ज्याला आपण बुद्ध्यांक म्हणतो तो बुद्ध्यांक तपासण्यासाठी एक यंत्र असतं आणि त्या व्यतिरिक्त आकलनशक्ती जी त्या असून पावर असते त्याच्यासाठी एक असतं. आकलनशक्ती ही माणसाची केव्हाही बदलते पण जन्मापासून मृत्यूपर्यंत बुद्ध्यांक बदलत नाही. माझं चूक असेल तर डॉक्टर लोक सांगतो वैद्य हे सगळे डॉक्टर्स आहेत. बुद्ध्यांक कधी बदलत नाही आणि त्या बुद्ध्यांकाचा जो निकाल असतो त्या निकालाप्रमाणे त्या पोराने किती जरी प्रयत्न केला तर त्या बुद्ध्यांकामध्ये जे बसणार आहे त्याच लाईनवर त्याला काम करावं लागणार आहे. उद्या म्हणतात समजा की एखाद्या आईने सांगितलं की हा बुद्ध्यांक खोटा असेल तर त्या बुद्ध्यांकामध्ये लिहिलं असेल की हा खोटा तर फक्त कॉमेडियन होणार तर कॉमेडियनच होईल, तो नेता होणार असेल नेताच होईल, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. आपण बदल हे त्यांच्यावरती लादतो आणि मुलांवरती जेव्हा लादलं जातं तेव्हा त्याच्यात मानसशास्त्राच्या दृष्टीने काय होती ते काय सांगते मलाही माहिती आहे. पण आपल्याकडे सगळ्यात मोठी चूक होती की आपण लादतोय हे लादणं आपल्या त्या पोरांच्या दृष्टीने तर अत्यंत घातक आहे. आरोग्य जागृती.